द न्यूज लाइन अचूक वेधक। वनश्री आमदार मोहनराव कदम व डॉक्टर शिवाजीराव कदम यांच्या वाढदिवसानिमित्त सोनहिरा केसरी भव्य बैलगाडा शर्यत कडेगाव येथे संपन्न। बैलगाडा शर्यत हा महाराष्ट्राचा पारंपरिक खेळ म्हणून ओळखला जातो। बैलगाडा शर्यतीवरील बंदी व सततचा दुष्काळ यामुळे राज्यातील देशी जनावरांमधील सर्वात सुंदर व रुबाबदार म्हणून ओळखली जाणारी दुभत्या जनावरातील खिल्लार जात काही दिवसात नामशेष होईल अशी स्थिती निर्माण झाली। गेल्या 20 ते 25 वर्षांपूर्वी ग्रामीण भागातील प्रत्येक शेतकऱ्यांच्या दारापुढे खिल्लार गाई असायच्या। त्याला कारणही तसंच होतं। खिल्लार या गाईच्या दुधापासून एक प्रकारची ऊर्जा मिळायची। बैलगाडा शर्यत आणि महाराष्ट्र बैल आणि शेतकरी हे नाते पूर्वापार चालत आलेले आहे। बैलगाडा शर्यतींना न्यायालयाने हिरवा कंदील दाखवला आणि पुन्हा महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतींचा थरार पाहायला मिळाला। शेतकरी आणि बैल यांच्यातील मैत्री पुन्हा शर्यतीच्या माध्यमातून जुळू लागली आणि याच शेतकरी बांधवाला आणि बैलगाडी प्रेमींना न्याय मिळावा म्हणून युवा नेते दिग्विजय कदम यांनी वनश्री आमदार मोहनराव कदम दादा आणि डॉक्टर शिवाजीराव कदम सर यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने सोनहिरा केसरी या भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले होते। या बैलगाडी शर्यतीला अनेक बैलगाड्या प्रेमींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। कृषी राज्यमंत्री आमदार विश्वजीत कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत हे मैदान पार पडले। द न्यूजलाईनसाठी अमोल टकलेसह सुहास काबे, कडेगाव। सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यामध्ये सोनहिरा खोऱ्याच्या परिसरामध्ये ज्या कदमी ज्या बैलगाडी शर्यत स्पर्धा आयोजित केलेल्या त्याला प्रचंड मोठा उत्स्फूर्त असा महाराष्ट्रभर स्पर्धेचा प्रतिसाद आवडता खेळ आज आपल्या कडेगाव तालुक्यामध्ये या सोनहिरा खोऱ्यामध्ये आम्ही विधान परिषदेचे आमदार आदरणीय मनोजी कदम सर यांच्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही भव्य दिव्य बैलगाडी शर्यत आयोजित केली। गेल्या काही वर्षापासून या बैलगाडी शर्यतीवरती बंदी होती पण आज महाविकास आघाडीच्या माध्यमातून प्रयत्नातून या बैलगाडीवरची बंदी उठवण्यात आली आणि याच कार्यरत आहेत। आज त्यांच्याच नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली शर्यतीचे मैदान या ठिकाणी भरवलेलं आहे। आज शेतकऱ्यांना एक चांगला प्लॅटफॉर्म मिळावा हा हेतू समोर ठेवून आज आम्ही हे शर्यतीचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। आज संपूर्ण महाराष्ट्रातून आम्हाला या ठिकाणी बैलगाडी मालकांचे शेतकऱ्यांचा प्रतिसाद लाभतो याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे आणि मला सांगायला आनंद वाटतो की आपल्याला शेतकऱ्यांच्या अचूक वेधक।